दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या घडामोडींमुळे महाविकास आघाडीत आता संभ्रमाचं वातावरण आहे. मात्र कुणी सोबत असो वा नसो, काँग्रेस सशक्त विरोधी पक्षाची भूमिका निभावणार असा निर्धार विश्वजित कदम यांनी बोलून दाखवलाय. तर पवारांनी आशीर्वाद देऊन महायुती सोबत यावं असं आवाहन शिंदे गटानं केलंय. आम्ही त्याच्यासाठी प्रार्थना करू की मनोमिलन व्हावं, कारण मी सुद्धा मुळात राष्ट्रवादीमध्ये माझ्या करिअरची सुरुवात केली किंवा काँग्रेसमध्ये सुरुवात केली आणि नंतर पवारसाहेबांनी राष्ट्रवादी केला. मला वाटतं की पवारसाहेबांना जर आग्रह धरला सगळ्यांनी तर निश्चितपणे त्यांचं सगळ्यांवर प्रेम असतं, त्या प्रेमापुढे ते कदाचित तयार होऊ शकतील. आपण कोण आलं आणि कोण आलं नाही भविष्यवाणीवर आपण चर्चा करायला नको. काँग्रेस म्हणून आम्ही मजबूत आहोत, काँग्रेस म्हणून आज या ठिकाणी महाराष्ट्रात आम्ही आमची जबाबदारी पार पाडणार आहोत. लोकप्रतिनिधी म्हणून, जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून येणारा काळ जे का आहे, छोटी एखादी घटना घडलीच तर येईल त्या परिस्थितीला सामोरं जायचं, त्याच्यावर कशाला चर्चा करायची. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.